म्हणाले मी पहाटेला एक वेळा संधी दिली, आता पुन्हा संधी देणार नाही. मग काही पक्ष कसं पवार साहेबच संभ्रम निर्माण करतात असं होईल ना? अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिलकुल अडचणीमध्ये नाही आणि मला विश्वास आहे की राष्ट्रीय निवडणूक आयोग गुणवत्तेवरती आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करेल. जाणीवपूर्वक कोणीतरी संभ्रम वाढवतोय, संभ्रम निर्माण करतोय. शरद पवारांकडून बोट आहे? नाही, पवार साहेबांच्याकडे माझं बोट असल्याचं काही कारण नाही. कारण पवार साहेब 6 दशके महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात. पण संभ्रमाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करतात. उलट या बाबतीमध्ये साहेब जे काही काल बोलले, याच्यापूर्वी ज्या काही गाठीपेटी झाल्या त्याबद्दल सुद्धा महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत ते फार अत्यंत तिकट शब्दामध्ये त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे त्या संदर्भातला विचार किंवा विषय तो त्या संघटनेतील सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे. मी एवढं नक्की सांगतो की आमच्या कोणाच्याही मनात काही संभ्रम नाही. दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. पण त्यांच्याच बोलण्यातनं संभ्रम निर्माण होतो. सकाळी ते म्हणाले आमचे नेते अजित पवार, दुपारी ते म्हणाले मी पहाटेला एक वेळा संधी दिली, आता पुन्हा संधी देणार नाही. मग काही पक्ष कसं पवार साहेबच संभ्रम निर्माण करतात असं होईल ना? पण एक असं आहे की या संदर्भातलं उत्तर किंवा या संदर्भातला प्रश्न आदरणीय साहेबांना आपण विचारावा किंवा साहेबच त्या बाबतीमधलं स्पष्टीकरण देऊ शकतील. मी या विषयावरती का अधिक बोलणार नाही. आम्ही कुठे अडचणीत आहोत? अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिलकुल अडचणीमध्ये नाही. कायदेशीर सगळ्या गोष्टीची तपासणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला अलीकडचा निर्णय, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय, या साऱ्या गोष्टीची कायदेशीर वैज्ञानिक पूर्णपणाने माहिती घेऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. विधानसभा अध्यक्षांना सुद्धा, विधानसभा परिषद उपसभापतींना सुद्धा आणि देशाच्या लोकसभेच्या सभापतींना, राज्यसभेच्या अध्यक्षांना आम्ही या बाबतीतली माहिती त्या ठिकाणी दिली. निवडणूक आयोगाकडे सुद्धा माहिती आम्ही त्या ठिकाणी दिली आणि मला विश्वास आहे की राष्ट्रीय निवडणूक आयोग गुणवत्तेवरती आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करेल एवढा मला विश्वास आहे. शरद पवारांचं काय स्थान आहे? मग फूट झाली नाही, शरद पवार म्हणतात फूट झाली का नाही झाली, लोक संभ्रमात आहेत. तुम्ही एक भूमिका घेऊन सत्तेमध्ये आहात, तुम्हाला विरोध मध्ये शरद पवार त्यांचा गट आहे, नेमकं कुठलाय की नाही पक्ष, लोकांच्या मनात संभ्रम. मी एकच या ठिकाणी सांगितलं की सगळी वैज्ञानिक कायदेशीर बाबी तपासून राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पिटिशन दाखल केलेलं आहे आणि मला विश्वास आहे, नवे आत्मविश्वास आहे, आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल गुणवत्तेवरती निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. याच्यामध्ये आपल्या आपल्या प्रश्नाची सगळी उत्तरं उद्याच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गडाच्या चिन्हावरती आम्ही निश्चितपणाने लढू. काही बाहेर पडले म्हणजे पक्षात फूट नाही असं पवारसाहेब म्हणाले, तुमच्या मनात काय की पक्षात फूट पडले का फक्त बाहेर आमदार? मी आता स्पष्टपणाने याचं उत्तर अतिशय विस्तृतपणाने कायद्याच्या मर्यादेत दिलेला आहे. मी एक बाब या ठिकाणी स्पष्ट केली की उद्याच्या निवडणुका दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ्याच्या चिन्हावरती लढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडनं शिक्कामोर्तब मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या पिटिशनमध्ये तुमच्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे आहे? आता पिटिशन मध्ये त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. आय विल से वाय आय विल हाई आय विल से नॉट ओनली आय ऑन द 3rd of July प्रफुल्ल पटेल, अजित दादा, छगन भुजबळ आणि मी आमच्या उपस्थितीत सह्याद्रीला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्पष्टपणाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी केली. पिटिशन मध्ये आम्ही अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशा पैसा पिटिशनमध्ये आम्ही नमूद केलेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातला जो निर्णय द्यायचा असेल तो निवडणूक आयोगांना मिळेल. मी आता उत्तर दिलं, मी आता या संदर्भातलं उत्तर दिलं.
मला ज्या मर्यादेत उत्तर द्यायचं आहे ती स्पष्टता मी त्या ठिकाणी पूर्णपणाची दिली. आगामी निवडणुका आम्ही काय पद्धतीने लढवू शकतो आहोत याच्याबद्दलची सुद्धा शक्यता नव्हे तर विश्वास आपल्या सर्वांच्या समोर.